नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची मुदत मागील जुलै महिन्यात संपली असताना देखील मुख्य रस्ता पूर्ण होता होईना. गत दशकापासून सत्ताधारी पक्षाने या विधानसभा मतदारसंघात व नगरपालिकेत आपले पाय रोवले आहेत. कमिशन खोरीच्या नादात या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट असल्याची खात्रीलायक माहिती महावयसच्या हाती लागली आहे. या 2 वर्षांच्या काळात स्थानिक आमदारांनी वर्चस्व गाजवून नगराध्यक्षांवर कुरघोडी करून संपूर्ण नगरपालिका वलयाचा लगाम आपल्या ताब्यात ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याने मुख्य रस्त्याच्या कामामुळे जनसामान्यांना नाहक मनस्ताप जनतेला सहन करावा लागत आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे, तर अनेक अपघात होऊन काहींना दिव्यांगत्व आले आहे. दोष नसताना एका चिमुकल्या विद्यार्थ्याला आपला हात कायमस्वरूपी गमावून बसावे लागले आहे. जुलै 2017 पासून सुरू झालेल्या मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे व काँक्रीटीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून रस्त्याच्या एका बाजूचेही काम पूर्णत्वास गेलेले नाही. यामुळे शहरातील वाहतुकीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 23 कोटी 37 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामात अनेकांनी हात ओले केले असल्याची माहिती आहे. चक्क शहरातील विकास कामावरच डल्ला मारला गेल्याने या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची ओरड काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत संबंधितांना निवेदनही देण्यात आली. या दर्जाहीन कामात स्थानिक आमदाराचा थेट असंबंध असल्याचे बोलले जाते. कंत्राटदाराचे बिल लवकर निघावे अशी घाई आमदारांना झाली आहे. यासाठी मोठी कार वर 40% कमिशन त्यांच्या घशात जाणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी व नगराध्यक्षांनी 10 कोटी रुपये नगरपरिषदेतून सार्वजनिक बांधकाम खात्यात परस्पर वळते केले असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. या रस्त्याची रुंदी व कामाचा दर्जा बघूनच प्रश्नचिन्ह उभे राहते. 90 फूट लांब असलेला रस्ता केवळ 60 ते 45 फुटांवर आला आहे. पोस्ट ऑफिस समोरील त्या जागेवर केवळ 45 फुटाचाही रस्ता नसल्याने सर्वात मोठी कोंडी या ठिकाणी बघायला मिळते. मात्र यावर कोणताही नगरसेवक अथवा जनप्रतिनिधी बोलायला तयार नाही. यांच्या समोर एक गड्डा आहे, तिथं लय चिखल झाल्यामुळे ते रोडवर चिखल येत आहे. तिथं मी गाडी येत गाडी येऊन मी पडलो आणि मला लय पुष्कळ मार आली. नगरपालिकेनं याच्याकडे लक्ष द्यावं. आमच्या आमदाराला हे निवेदन आहे की याच्या बारेतून काही ना काही आपण करावं अशी माझी नम्र विनंती आहे. काय आज मी आहो, मला सहन होऊन राहिली इज्जत आहे, मी सहन करू शकतो. पण लहान लेकरं अगर पडले त्याच्यातनी तर त्याचा काय होणार, त्याचा कोणीतरी हे करावं. मागील 7 ते 8 महिन्यापासून या रोडचं काम चालू आहे, पण ते काम एकदम निकृष्ट दर्जाचे असून या रोडवर आता मागील 2 दिवसापासून पाऊस आला, त्याच्यावरून कमीत कमी 5-6 लोक स्लिप झाले, 2 मुली पण स्लिप झाल्या. ही माझ्यासमोर मी पाहिलेली घटना आहे. आणि कमीत कमी या रोडचं जे काम आहे ते चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. आणि तसेच या रोडवर नेहमी ट्रॅफिक जाम होते. आधी कमीत कमी 1.5 तास इथं ट्रॅफिक जाम झाली. आणि जे पावसामुळे जे चिखल आला होता रोडवर, त्याच्यामुळे काही मुलांच्या आणि मुलींचे कपडे पण खराब झाले. त्यांना पुन्हा घरी वापस जावं लागलं आणि कपडे चेंज करून शाळेत यावं लागलं. तरी संबंधित पदाधिकारी यांनी जरा लक्ष देऊन या रोडचं काम चालू करू. मूर्तिजापूरचा जो मुख्य रस्ता आहे, ज्या रस्त्यावरून प्रत्येकाला सरकारी दवाखाना किंवा पोलीस स्टेशन, तहसील, सगळी मेन रहदारी या मुख्य रस्त्यावरून आहे. आणि या रस्त्याचे 2 वर्षापासून काम जे चालू आहे ते जसेच्या तसेच आहे. अजून कधी होईल याचं पण शाश्वती नाही आहे. या रस्त्यामुळे खूप लोकांना त्रास होत आहे. या रस्त्यामुळे एका विद्यार्थिनीला तिचा हात गमवावा लागला. आणि अजून पण हा रस्ता कधी होईल याची काहीच शाश्वती नाही आहे. याची पूर्ण एक साईड पण चालू करू शकत नाही आहेत. तरी शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन ह्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे. तसेच या रस्त्याची जी गुणवत्ता आहे तीसुद्धा चांगली नाही. पावसाळ्यात खूप लोकांना त्रास होत आहे. म्हणजे चांगली नवीन गाडीसुद्धा या रस्त्यावरून स्लिप होते. याचाच अर्थ लोकप्रतिनिधीसह अनेकांनी हात धुवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याने नागरिकांना मात्र असुविधांचा सामना करावा लागत आहे. कुंपणच शेत खात असेल तर दाद न्यायाची मागायची कोणाकडे, असा प्रश्न या निमित्ताने नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
आपल्या कक्षेच्या बाहेर जाऊन सार्वजनिक बांधकाम विभाग फेरबदल करीत असल्याचा आरोप झाला होता. विशेष म्हणजे या कामाचा मुख्य नेमका ठेकेदार कोण आहे हे सुद्धा एक गुपितच आहे. मागील महिन्यात या रोडचा सोशल सर्वे झाला, त्या निकाल या आठवड्यात येईल. मात्र या सर्वेत रोडचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या दोषी ठेकेदारावर कारवाई होईल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. मूर्तिजापूर मेन रोड बहुत ही ज्यादा खराब हो चुका है. जिस तरीके से यहाँ पे गंदगी फैल चुकी है, रास्ते पे पूरा पानी चारों तरफ, रोड का काम भी नहीं हुआ है सही. और जिधर देखो गंदगी और इसकी हालत में, मतलब इसके चलते हुए बहुत सारे एक्सीडेंट भी हो गए. इसमें एक बच्ची का हाथ भी गया था और बहुत सारी और ऐसी छोटी मोटी घटनाएं घटी है. और अभी की पोजीशन ये है, फिलहाल में रोड पर आप चल नहीं सकते. थोड़ी बारिश हो गई तो ऐसे कीचड़ हो जाता है जैसे आपको चलने के लिए कोई जगह ही नहीं बची हो. और अगर रास्ते पे चलना है, कोई बाइक वाला बाजू से चले गया तो आपके कपड़े पूरे खराब. इस तरीके की जो पोजीशन है, आज 2 साल करीब हो चुकी है इसको. 2 साल से ये हालत रोड की हो चुकी है. पूरा रोड पानी में नहीं है, पानी रोड में ऐसा लग रहा है. मतलब पूरा रोड पूरा कीचड़ हो चुका है. मतलब कहीं भी चलने के लिए जगह नहीं है. आप रास्ते पे चल रहे हैं तो आपके कपड़े 100% खराब होना ही है.